बातमी बळीराजाची सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुपत्या व पाळीव पशु पक्ष्यांकरिता नमस्कार मी जगदीश देशमुख बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा पुण्यात ठिकठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय तसेच हवामान विभागाचे पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय परतीच्या पावसानं महाबळेश्वर पाचगणी जावळी या तालुक्यात थैमान घातलंय या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय वाई जावळीला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय गोंदिया जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे मात्र या पावसामुळे धान पिकाला फटका बसलाय तर जड वाणाच्या धान पिकासाठी हा पाऊस फायद्याचा आहे हिंगोली जिल्ह्यात सलग 3 दिवस मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे वसमत तालुक्यातील बळेगाव शिवारात वाहणाऱ्या नदीचं पाणी थेट कपाशीच्या शेतात गेल्यानं कपाशी पूर्णपणे भिजून गेली आहे त्यामुळे प्रल्हाद गोळे या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडाऱ्यात जोरदार पाऊस झाला पावसामुळे धान आणि सोयाबीन पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे मुसळधार पावसामुळे धान पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे गळीत हंगामातल्या तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये मिळावा अन्यथा 2 ऑक्टोबर नंतर कारखान्याची साखर अडवून ढोल ताशा आंदोलन करू असा इशारा सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिला गेला राजू शेट्टी यांनी गतवर्षीच्या तुटलेल्या ऊसाला 400 रुपये देण्याची मागणी केली आहे धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे 60% सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय तर दुसरीकडे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या लातूर दौऱ्यावरती येणार आहेत लातूरच्या किल्लारी येथे शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा होणार आहे 30 सप्टेंबर 1993 किल्लारी येथे भूकंप झाला होता यावेळेस पवारांनी संपूर्ण नागरिकांचं पुनर्वसन केलं होतं आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी हायकोर्टानं रोहित पवार यांना दिलासा दिलाय बारामती अॅग्रो प्लांट प्रकरणी रोहित पवारांना दिलासा दिला गेलाय 6 ऑक्टोबर पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश हे हायकोर्टानं दिलेत या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवार यांना 72 तासांचा वेळ दिला होता यावेळेस बारामती येथील अॅग्रोचे 2 प्लांट हे बंद करण्याच्या सूचना रात्री 2 वाजता प्रदूषण मंडळानं दिल्या होत्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत जोरदार घोषणाबाजी झाली आहे तरीही या सभेत सत्ताधारी गटाकडून सर्व ठराव हे मंजूर केले गेले सभेत ठरावाला विरोध करण्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे आणि कारखान्याच्या सभासदांनी सभा सुरू होताच जोरदार घोषणाबाजी केली आहे याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाडिक गटाच्या वतीनेही जोरदार घोषणाबाजी केली आणि सर्व विषय मंजुरीचे फलक झळकवण्यात आले कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी विविध ठराव मांडले या ठरावांना सभासदांनी घोषणाबाजी करत संमती दिली आहे कारखान्याची प्रगती करण्यासाठी को जनरेशन त्याचबरोबर मशिनरी आधुनिकीकरण हे 2 विषय अत्यंत महत्त्वाचे होते आणि हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर डिस्टिलरी को जनरेशन बरोबर त्याचबरोबर इथेनॉल ही निर्मितीसाठीसुद्धा आज आम्ही या जनरल बॉडीमध्ये ठराव म्हणजे पारित केला त्याचबरोबर वाढीव कार्यक्षेत्र या कारखान्याच्या दृष्टिकोनातून कारण शहरालगत हा कारखाना शहरात असल्यामुळं शहरालगतची जी गावं आहेत या गावामध्ये वाढतं नागरिकरण करत येत असताना या सभासद वाढीव आणि स्वभांडवल उभं करण्यासाठी आपण या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेसाठी आज विषय ठेवले होते ते सभासदांनी एक केला आणि मुख्यने मान्यता दिली आम्ही सुद्धा प्रत्येक जाहीर सभेत सांगितले होते की हे मंजूर करा सभासदांच्या हितासाठी पण बाकीचे जे विषय आहेत ही कार्यक्षेत्र वाढवून जे सांगली जिल्ह्यातल्या कार्यक्षेत्रामध्ये 43 गावाचा समावेश करण्यात आलेला आहे हे मात्र अत्यंत चुकीचं आहे आणि हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे कारण हा कारखाना कोल्हापूर जिल्ह्यात जरी असला तर तो सांगली जिल्ह्याच्या ताब्यात कसा राहील हे बघितलं जातं
भाजप आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात असलेल्या भीमा पाटस साखर कारखान्याचे वातावरण हे चांगलेच तापले. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांचा फोटो न छापल्यामुळे माजी आमदार रमेश थोरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाटसमधील कारखाना चौक ते भीमा पाटस कारखाना गेट समोर भव्य निषेध मोर्चा काढला गेला. यावर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी पलटवार केलाय. पाहूया. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची जनरल मीटिंग आज होती आणि त्या जनरल मीटिंगचा अहवाल शेतकऱ्यांना आणि सभासदांना आणि मालकांना देण्याचा म्हणजे ही जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये ते अहवाल पाहिल्यानंतर त्या अहवालामध्ये स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा फोटो दिसला नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांचे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन आले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या मधुकाका शितोळ्यांनी या ठिकाणी भीमा पाटस कारखान्याला जागा दिली स्वतः कारखाना उभा केला अतिशय चांगल्या पद्धतीने उभा करून तो चालवला आणि त्यांचा फोटो का टाकला गेला नाही आहे त्याचा निषेध करण्यासाठी आजची ही सभा आणि मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. बातमी सोलापुरातून. सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. प्रमुख नेते मंडळींसह राजकीय गटातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ही निवड बिनविरोध झाली आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या गटानं एक हाती सत्ता मिळवली आहे. या निमित्तानं करमाळा बाजार समितीवर प्रस्थापित झाली आहे. यामध्ये जयवंतराव जगताप गटाला 13 जागा, माजी आमदार नारायण पाटील गटाला 2 जागा, बागल गटाला 2 जागा तर सावंत गटाला 1 जागा मिळाली आहे. ब्राझीलच्या शिष्टमंडळानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. ब्राझीलच्या कृषी व्यापार गुंतवणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि राजदूतांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या संशोधन आणि व्यापारासंदर्भात चर्चा पार पडली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. आता बातमी आहे पावसासंदर्भात. राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. हवामान विभागानं ठाणे, रायगडसह रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट हा जारी केलाय. राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. रायगड, रत्नागिरीला येलो अलर्ट हा जारी केलाय. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे शेतीपिकांचं नुकसान झालंय. तर बऱ्याच ठिकाणी नद्यांना, नाल्यांना पूर सुद्धा आलाय. राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवली गेली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेचे जोडलेले आहेत. सर, आपलं लोकशाही मराठीमध्ये स्वागत. हा पाऊस, परतीचा पाऊस आणखी किती दिवस राहणार आहे आणि यामुळं शेती पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? आतापर्यंत जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळं काही भागात जास्त अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. उदाहरणार्थ श्रीगोंदा तालुक्यामध्ये जास्त पाऊस झाला, तिथं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं काही भागामध्ये. त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस काही ठिकाणी झाला आणि त्यामुळं नुकसान झालं. पण ही बाब जी आहे ती हवामान बदलाच्या अनुषंगानं आहे आणि या बाबतीत सुरुवातीला हा या वर्षाचा अंदाज देतानाच मी म्हटलं होतं की काही वेळेला कमी कालावधीत अधिक जोरदार पावसाची शक्यता आणि हवामान बदलाचा हाच परिणाम असतो की काही वेळेला काही भागामध्ये जिथे हवेचे दाब कमी होतील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. आता ही परिस्थिती आपल्याला आता जाणवली आणि आता या परिस्थितीमध्ये आता आणखीन पुढे साधारणपणे आता जो आपण भाग सांगितला सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे तिथं जो काही इशारा दिलेला आहे हवामान विभागाने तो बरोबर आहे आणि त्या भागात आज आणि उद्या 2 दिवस तिथं जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातल्या पूर्व भागात देखील काही
दोन दिवसात या पावसाची जोरदार शक्यता आहे. मात्र त्यानंतर साधारणपणे 1 ऑक्टोबरला हवेचे दाब वाढतायत आणि महाराष्ट्राच्या भागावर 1,600 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब वाढतोय. तर 7 ऑक्टोबरला याहून आणखीन 7 ऑक्टोबर पर्यंत हे हवेचे दाब 1,600 वरून 1,800 हेक्टोपास्कल पर्यंत वाढतील आणि हळूहळू पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. सद्यस्थितीत आता जरी हवामान विभागानं सांगितलं असलं की पश्चिम राजस्थान मधनं मान्सून बाहेर पडलेला आहे, पण ह्या 3-4 दिवसामध्ये येत्या 3-4 दिवसामध्ये संपूर्ण पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, राजस्थानचा भाग, इथून मान्सून 2-3 दिवसामध्ये माघारी फिरेल किंवा रिटर्न होईल आणि त्यापुढे महाराष्ट्रात देखील मान्सूनचं परतीचा जो प्रवास आहे तो 5 ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होणं शक्य आहे. कारण ती राज्यातील बळीराजाला तुम्ही काय आवाहन कराल, काय मार्गदर्शन कराल? मी असं या प्रसंगी आवाहन करू इच्छितो शेतकरी बंधूंना की जिथं पाऊस चांगला झालेला आहे तिथं ही संधी आहे असं समजा. की करडईची पेरणी करणं, रबी ज्वारीची पेरणी करणं, हरभऱ्याची पेरणी करणं, जिथं कोरडवाहू भाग आहे आणि पाऊस चांगला झालेला आहे, 65 मिलीमीटर पर्यंत ओलावा झालेला आहे, अशा ठिकाणी आपण जमिनीची पूर्वमशागत लगेच वापसा येतात करून पेरणी करावी आणि आणखीन पुढे जे काही जिथं पाण्याची सोय आहे तिथे 1-2 पाणी दिली तर चांगली पिकं रब्बी हंगामात आपल्याला साधू शकतील. खरीप हंगाम आपल्या हातून बऱ्याच भागात गेलेला आहे, पण आता जिथं पाऊस चांगला झालेला आहे आणि ओल चांगली आहे अशा ठिकाणी आपण करडई, रबी ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्यावर भर द्यावा आणि त्याच्यापासून आपल्याला निश्चित चांगलं उत्पादन मिळू शकेल. नक्कीच साबळे सर, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. बातमी हिंगोलीतून. हिंगोलीच्या माळसापूर परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. मोजाक रोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. कृषी विभागानं पंचनामे करून न मिळाल्यानं शेवटी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीवर आमरण उपोषण सुरू केलंय. माळसापूर येथील 1,000 हेक्टर जमीन पूर्ण पिळू झालेली सोयाबीनची. शेतकऱ्यावर फार कर्ज झालेलं आहे, बँकेचं कर्ज, खाजगी कर्ज. सोयाबीन गेल्यामुळं त्यांना दुसरा मार्गच नाही साहेब, दुसरा पर्याय नसल्यामुळं आता कमीत कमी 100 लोक इथे जमलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयावर उपोषण सुरू केलेलं आहे. आम्ही 100 शेतकरी आहोत आम्ही इथं बसलेले. त्याकरता शासनानं काय ताबडतोब येऊन आम्हाला भेट द्यावं, आमच्या काय मागण्या ते मान्य करावं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह तुळजापूर परिसरातील सोयाबीन पिकांची पाहणी केली. पिकाला पाणी न मिळाल्यानं सोयाबीन विरळ अवस्थेत उगवलं होतं. ऐन फ्लोऱ्याच्या अवस्थेत पावसाचा ताण पडल्यानं आता पिकं ही हिरवी दिसत आहेत, मात्र त्याला शेंगा नाही आहेत, त्यामुळं कापणी करण्याचा देखील खर्च निघणार नसल्याचं विधान राजू शेट्टींनी केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथं कीड रोगामुळं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, यासाठी तज्ज्ञांच्या समितीनं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतातील बांधावर पोहोचून तज्ज्ञ समिती सदस्य आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळेस समितीनं संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर हा अहवाल विद्यापीठाकडे देणार असल्याची माहिती दिली आहे. हातात आलेलं सोयाबीनचं पीक म्हणजे आता साधारणतः 8-10 दिवस जर गेले असते तर ते पीक कापणीला झालं असतं आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन शेतकरी घेऊ शकले असते, मात्र हातातून आलेलं पीक या ठिकाणी आपल्याला हातातून जाताना दिसत आहे. त्यासाठी पीक विम्यात तर 25%च्या वरचं जे नुकसान भरपाई आहे ते लोकांना मिळेलच, पण याच्या व्यतिरिक्त शासन म्हणूनसुद्धा वेळेवरती कृषी विभागाचा असा GR आहे की अशी परिस्थिती जर का जिल्ह्यात निर्माण झाली तर शासन म्हणून आपण वेगळं पॅकेज जिल्ह्यासाठी जाहीर करू शकतो आणि तशी मागणीसुद्धा आम्ही पालकमंत्री असतील, कृषी मंत्री असतील आणि माननीय आयुक्त यांच्याकडे पण पत्राद्वारे केली आणि पर्सनली फोनवरती पण बोललो की तालुक्यातले सगळे शेतकरी त्यात समाविष्ट करून सगळ्यांना सामूहिकमध्ये ही मदत या ठिकाणी जिल्ह्यासाठी एक पॅकेज जाहीर करून मिळाली पाहिजे आणि त्यासाठी आता सगळे सर्वे करणारी टीम या ठिकाणी आहे.
खानदेशात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानं सुमारे 6,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. मागील आठवड्यातील पावसानं खानदेशात पावसाची टक्केवारी वाढवली असून एकूण सरासरीच्या 93% पाऊस झालाय. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात 92% पावसाची नोंद झाली आहे. यामुळे मात्र शेती पिकांचं नुकसान झालंय. बातमी धुळ्यातून. धुळे तालुक्यातील ककाने येथील शेतकऱ्यांना 15 एकरमध्ये 50 टन डाळिंबांचं विक्रमी उत्पादन घेतलंय. डाळिंबाला चांगला दर मिळाल्यामुळं 15 एकर शेतीमध्ये 50 ते 60 लाखांचं उत्पन्न मिळालं असून डाळिंब परदेशात विक्रीसाठी जात आहेत. शेतीचं म्हणायला गेलं तर मला बालपणापासून शेतीची आवड ही आहेच. माझं शिक्षण देखील जरी झालेलं आहे पण मी शेतीमध्ये पूर्णपणे रमलेलो आहे. जवळपास आम्ही 1992 ते 1995 पासून डाळिंब्या पिकाच्या उत्पन्नामध्ये उत्कृष्टप्रमाणे आम्ही ते उत्पन्न घेत असतो. पण डाळिंबाचं जर म्हणायला गेलं तर गणेशपासून आरक्ता, आरक्तापासून शेंद्र्या, आम्ही आज या शेंद्र्या या वाणावरती अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन उत्पन्न घेत असतो. जवळपास आम्ही 1992 ते 1995 पासून डाळिंब्या पिकाच्या उत्पन्नामध्ये उत्कृष्टप्रमाणे आम्ही ते उत्पन्न घेत असतो. पण डाळिंबाचं जर म्हणायला गेलं तर गणेशपासून आरक्ता, आरक्तापासून शेंद्र्या, आम्ही आज या शेंद्र्या या वाणावरती अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन उत्पन्न घेत असतो. याला म्हणायला गेलं तर जवळपास हे सेंद्रिय जे डाळिंबाची वाण आहे ही जवळपास 6 महिन्याचं उत्पन्न आहे. ते जवळपास 3 महिन्यापासून तर 6व्या महिन्यापर्यंत त्याला खूप जास्त प्रकारे खूप सांभाळावं लागतं. त्याचं पाण्याचे नियोजन, त्याचप्रमाणे वेळेवर खत, त्याची झाडाची बांधणी, या सगळ्या गोष्टी अतिशय लक्षात घेऊन, ही सर्व माहिती आपल्याला लक्षात घेऊन या पिकाला आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येते. मालेगावच्या येवला तालुक्यातील खिरडीसाठी इथलं सीताफळ थेट बांगलादेशात निर्यात होत आहे. तरुण शेतकरी योगेश पिप्पर या शेतकऱ्यानं आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत 600 सीताफळ या झाडांची लागवड केली आहे. या शेतकऱ्यानं 70 गुंठ्यात गोल्डन जातीच्या 600 सीताफळ झाडांची लागवड केली. 12x15 अंतरावर ही लागवड त्यांनी केली आहे. योग्य व्यवस्थापन तसेच प्रत्येक फळाची ग्रेडिंग या शेतकऱ्यानं केली आहे. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबायची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.